आवाज मानदेशाचा. काल दैवणी सर्किट हाऊस येथे एक भाजपच्या अर्धा तालुक्याच्या अर्धवट अध्यक्षाची अर्ध्या माहितीच्या आधारे एक पत्रकार परिषद झाली. ती पत्रकार परिषद मी बघितली. ती पत्रकार परिषद होती का बोरीचा बार भरवल्याला आणि नंतर न कॉमेडी शो ठेवल्याला, हे पहिल्यांदा मला प्रश्न पडतो. आता मला एक सांगायचं आहे आपल्याला या माध्यमातून की पहिल्यांदा तो माणूस बोलला काय काय नाव त्याचं मला लक्षात नाही, शेनवडी चांडीवाला, की हा ताडी पिऊन आलाय, नशापान करून आलाय. तर त्याच्या माहितीसाठी एक सांगतो, खूप इतिहासाचा त्याला अभ्यास आहे, त्यासाठी एक त्यांना एक मी थोडीशी झलक देतो की माझं बाटलीभर रक्त तू घेऊन जा तुझ्या लॅबला, कुठं लॅब ओळखीचे असेल डॉक्टरांकडे. नशापान आणि ताडी पिणारे आम्ही नाही, अख्ख्या जिल्ह्याला माहिती. त्यामुळं काहीतरी बरडायचं म्हणून उगाच कुणाला तर खुश करायला तू बरडू नकोस. दुसरी गोष्ट, त्यानं एका मुद्दा मांडला, अर्ध्या तालुक्याचा अर्धवट माणसाने एक मुद्दा मांडला की काहीतरी म्हणजे एक विषय त्यानं छेडला की आमच्या घरातल्या महिलांबद्दल तो बोलला की बिदालमध्ये तुमच्या त्यांना दिलं होतं, त्यानंतर काय 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 ते बोलला. बाकी सगळं जाऊ दे, त्याचं उत्तर तुला मी कृतीतून देतो. इथं जे समोर पत्रकार बांधव बसलेत, हे काल तुझ्या प्रेस कॉन्फरन्सलाही होते, माझ्याही प्रेस कॉन्फरन्सला आहे. तर ह्या माध्यमातून मी तुला आता जाहीर आव्हान देतो, ह्या प्रेस कॉन्फरन्स मधले जेवढे पत्रकार आहेत आणि तुझ्या प्रेस हे सगळे एकच आहेत, ह्यांना सगळ्यांना घेऊन तुला उद्या साताऱ्याला यायचं मी निमंत्रण देतो. चहापानाची जबाबदारी ही माझी. माझी आत्या कुठल्या ऐश्वर्यात राहती, माझ्या आत्याचा मुलगा काय करतो, माझ्या आत्याची बिदालमध्ये किती जमीन आहे, ती कुणाच्या नावावर आहे, कुणाच्या नावावर घर आहे, हे सगळं तुला मी कृतीतून उद्या ह्या अंडीवाल्याला मी सांगतो. त्यामुळे उगाच बाष्कळ कुणाला तर खुश करायसाठी आणि जनतेमध्ये काहीतरी विषय डायव्हर्ट करायसाठी काहीतरी वैयक्तिक घाणेरडी टीका करायची. सुरुवात शिवाजी शिंदेंनी केली. 3 तारखेला त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स दिली, त्याच्या आधी आमच्याकडून कुणीही त्यांच्याबद्दल बोललेलं नव्हतं. त्या प्रेसमध्ये त्यांनी आमचे नेते अनिल भाऊ देसाई यांना टार्गेट केलं. आता का टार्गेट केलं हे आपल्याला माहिती, कारण हे अंडेवाल्याची आणि अंडेवाल्याच्या नेत्याच्या पायाखालची वाळू सरकली. अनिल देसाईंचा वाढता जनसंपर्क, अनिल देसाईंच्या मागे जमा होणारी गर्दी, अनिल देसाईंच्या मार्फत ह्या मान तालुक्यात आता एक बदलाचं वारं, परिवर्तनाचं वारं वाहू लागलं, त्यामुळे ह्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यामुळे एक विषयाला डायव्हर्ट करायचं, काहीतरी विषय वेगळा काढायचा. मायनी मेडिकल कॉलेजचा जो मुद्दा गाजतोय पुराव्यानिशी, त्याला एक बगल देण्यासाठी अनिल देसाईंना कुटुंबाला टार्गेट करून ही पिलावळ आमच्यावर बोलती. तर त्याला मला एक सांगायचंय, अरे बाबा तुला जे पुरावे पाहिजेत, जे काय पाहिजे ते सगळं द्यायला मी तयार आहे. तू म्हणलास ना तुला मी उद्या भेटीचं निमंत्रण देतो, माझ्या आत्या कशात राहतीये, कुठल्या सुखात राहतीये, काय कशात राहतीये, तिचा मुलगा कुठे आहे, तू बोललास ना हे सगळं, ह्याला सगळं उद्या उत्तर देतो मी. तू ये सगळे पत्रकार घेऊन. आता त्याच्यानंतर अजून एक गोष्ट बोलायची की तू कुटुंबा महिलांवरती गेलायस म्हणून बोलतो. तुझ्यावरती जे आम्ही 4 तारखेला उत्तर दिलं तर हे तुझ्यावरती आणि तुझ्या भावावरती दिलं, कारण तुम्ही दोघं राजकारणात आहे. माझ्या कुटुंबातून मी आणि अनिल भाऊ देसाई राजकारण समाजकारण करतो. तर मला तुला एक सांगायचं आहे की बाबा तू आता महिलांमध्ये गेलायस, तर शिवाजीराव काल तुम्ही डायलॉग मारला की जिनके घर शिशे के होते व दुसरे हो के घरो पे कुछ तो पत्तर वित्तर काय, तर म्हटलं तुम्ही फेका नाही करते. आपल्याबद्दल, आपल्या कुटुंबाबद्दल, आपल्या घरातल्याबद्दल मलाही काही गोष्टी माहिती आहेत, मलाही काही इनपुट्स मिळतात, माझीही काही डोके आहेत. आपण तालुक्याचं राजकारण खूप वर्ष करताय, जिल्ह्यात भल्या भल्यांना अंगावर घेतलंय असं आपण काहीतरी बोलला का, कुणाला अंगावर घेतलंय काय ते मी बघायला नव्हतो किंवा मी ते बघितलं नाही.
आता महेंद्र देसाईला तुम्ही अंगावर घेतले तर आता एकदा महेंद्र देसाईला पण तुम्ही आजमावून बघा. फक्त मला ह्या माध्यमातून एक सांगायचंय की ही वेळ आणि हा काळ नाही की तुमच्यावरती आम्ही लक्ष द्यायला. आता इलेक्शन आहे विधानसभेचं, आमची तयारी हे बघून तुमच्या पायाखालची वाळू सरकली तर सरकलीच आहे. तेव्हा माझी जुन्या जाणत्या लोकांनी मला काही मार्गदर्शन केलं का की तुम्ही चिखलात दगड मारत बसू नका. आपला फोकस आणि आपलं टार्गेट हे परिवर्तन आहे ह्या मान तालुक्यात आणि त्याच्यावरती आपण लक्ष देऊ. जे जे शिवाजी शिंदेंनी काल आरोप केलेले आहेत किंवा जे जे ते घाण बोललेले आहेत, मी महेंद्र देसाई आहे, शिवाजीराव, मी आपल्याला सांगतो एक वस्तुस्थिती आहे. संयम माझ्या अंगात प्रचंड आहे. आपण एक माहितीसाठी सांगतो, तुम्ही खूप काल काढलं जगता पॅनॉल सगळं, तर अनिल देसाईंचा पुतण्या तर मी आहेच आणि खाशीराव बापू जगताप यांचा नातू आहे, त्या रक्ताचाच मी आहे. तर आपल्याला एक सांगतो, प्रचंड संयम माझ्याकडे आहे, कितीही थांबायची माझी तयारी आहे, पण काल जे आपण बोललाय हे 100% मी माझ्या लक्षात ठेवणार. आणि एवढं सांगतो, वेळ जाऊ द्या काळ जाऊ द्या, ज्या दिवशी ती वेळ आणि काळ येईल ना, मी ह्या प्रेसच्या माध्यमातून सांगतो, ज्या दिवशी टप्प्यात चेंडू येईल ना, तो चेंडू नुसता बाउंड्रीच्या बाहेर जाणार नाही, ग्राउंडच्या बाहेर तो चेंडू जाणार. हे महेंद्र देसाईचं चॅलेंज आहे. वैयक्तिक तुम्ही ज्या काही गोष्टी बोलल्या आणि त्याला मी तुम्हाला उत्तरही दिलेलं आहे की तुम्ही या, तुम्हाला मी सगळं दाखवतो, तुम्हाला ते बघायचंच आहे सगळं तर मी दाखवतो तुम्हाला. आता दुसरा एक गोष्ट त्यांनी एक चालू केली आहे की मजूर संस्थेतनं अनिल भाऊ देसाई हे जिल्हा बँकेला उभा राहिले असं काहीतरी ते बरळ, तर मागच्या 2-3 ह्याच्यात पण ते बरळ आहे. ज्या माणसाला सहकाराचं ज्ञान नाही ना, त्यानं हे असलं बालिश वक्तव्य करू नये. कारण आमदार कोरेंनी पण हे जी कुवत ओळखून ह्याला अर्ध्या तालुक्याचाच अध्यक्ष ठेवलाय, किंवा अर्धवट आहे म्हणून. त्यामुळे ह्याला मला एक सांगायचंय की जरा अभ्यास कर सहकाराचा. अनिल भाऊ देसाई कोणत्या मतदारसंघातून जिल्हा बँकेवरती निवडून येत आहेत? औद्योगिक विणकर मजूर हे त्या मतदारसंघाचं नाव आहे, ज्यातून सन्माननीय आपले नावच विसरला तर चर्चेत नाही, त्यामुळे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सुद्धा अर्ज भरलेला. यांचे नेते आमदार जयकुमार गोरेंनी सुद्धा त्या मतदारसंघातून ठराव केलेला. त्यामुळे शिवाजीराव पत्रकार परिषद घेताना पुराव्यांशी काहीतरी तथ्य असावेत म्हणून घ्या. उगाच लोकांचं एंटरटेनमेंट करायचं आणि विषय भरकट व्हायचा, त्यासाठी पत्रकार परिषद घेऊन आपण. आता अजून एक मुद्दा ते बोलले की देशमुखांच्या कुठल्या तरी कार्यकर्त्यानं हाणलं म्हणून तुम्ही जयकुमार गोरेंच्या घरी जाऊन लपला. तर हे जबाबदारीनं वक्तव्य जर तुम्ही केलंय तर आज ह्या जबाबदारीनं मी आपल्याला एक सांगू इच्छितो शिवाजीराव, शिवाजी, की माझ्या शर्टाची घडी विस्कटणारा अजून जन्माला आला नाही. हाणायचं लांब राहू दे. आणि तू एवढंच जर सांगतोय तर आमदार जयकुमार गोरेंनी ऑफिशियल स्टेटमेंट द्यावं की ह्यांच्या घरी मी कधी आलेलो. तर माझ्या माहितीप्रमाणे तालुक्याचे ते आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्या घराच्या बाहेर सगळे CCTV कॅमेरे आहेत, गेटवरती CCTV कॅमेरे आहेत, बॅकअप असतो, लोकप्रतिनिधी. शिवाजी शिंदेंनी हे फक्त सिद्ध करून दाखवावं ना. आमदार जयकुमार गोरेंची माझी वैयक्तिक ओळख आहे, त्यांना एक माहीत असेल की बाबा महेंद्र देसाई एक साहेब असेल नसेल मला माहित नाही, एक लोकप्रतिनिधी म्हणून ते मला माहिती आहेत ह्या तालुक्याचे 3 टर्म लोकप्रतिनिधी. त्यांनी सिद्ध करून दाखवावं. त्यामुळे शिवाजी शिंदेंनी कपडे काढायची भाषा आणि उसना उसानं आणि उगत भरकड्या फुगवून त्यांनी बोलू नये. मी तुम्हाला त्या भाषेत उत्तर द्यायला मला वेळ लागणार नाही, पण मला आता माझी संस्कृती ही जपायचे. आणि जर का तुम्हाला खाली उतरायचं असेल तर तीही माझी तयारी आहे. तर तुम्हाला मी एवढंच ह्या माध्यमातून सांगतो की शिवाजीराव शिंदे आपल्या जिभेला लगाम घाला. आणि जरी नसाल तुम्ही लगाम घालला तर आता गोष्टी तुम्हाला ओपनच करायच्या आहेत ना, घरापर्यंतच यायचंय ना, सगळ्या खुराड्यातच घुसायचंय ना, तर आता ती तयारी मीही ठेवली. म्हणजे कसे कुस्तीच्या मैदानात उतरताना कोण शर्ट पॅन्ट घालून उतरत नाही, अंगावचे कपडे काढून लंगोट बांधूनच उतरतो. हा महेंद्र देसाई आता राजकारणात आलाय ना, तर लंगोट बांधूनच आलाय. त्यामुळे शिवाजीराव बोलताना जपून बोला आणि आपली काळी कृत्य, आपले कुटुंबातले वादविवाद, आपले चौकात घडलेल्या घडामोडी
जशा तुम्ही आमच्या घरातल्या महिलांपर्यंत आला ना, आता मला त्या गोष्टीत जायला लावू नका, जाणार नाही, आता जाणार नाही, कारण त्या माई माऊलीला बोलायची माझी संस्कृती नाही कोणत्याच. पण ज्या आमच्या माई माऊलीवर आपण बोललाय ना, त्या माय माऊलीचं ऐश्वर जर तुम्हाला बघायची इच्छा आहे ना, तर मी 100% माई पत्रकार बांधवांना विनंती की आपण त्यांना घेऊन 100% साताराला यावं. त्या साताऱ्यात राहतात, त्यांचा मुलगा काय करतो हेही सगळं दाखवतो. फक्त जाता जाता एवढी झलक देतो एक सांगतो की आपण बोलला कोणाचे कपडे कधी फाटलेत इतिहास आम्हाला माहिती आहे, तर जास्त काही बोलत नाही आपल्याला. मी एवढंच सांगतो, तुम्हाला इतिहास काही माहीत असेल नसेल मला माहीत नाही, तर तुम्ही इतिहास लिहा रंगवा, मला वर्तमान काय चालू आहे ते सगळं माहिती आहे. एवढंच लक्षात ठेवा शिवाजीराव शिंदे. हा माझा तुम्हाला एक लहान वयानं असून सल्ला आहे, कारण आपल्या बोलण्यातनं मी तुम्ही म्हटला महेंद्र देसाईच्या वया एवढं माझं राजकारण आहे, ते तुमच्या बालिश बुद्धीतनं आणि तुमची बेताल वक्तव्य जी चाललेली ना, त्यातून ते दिसत होतं की कुणाचं वय नक्की लहान आहे, कुणाचा मेंदू छोटा पडतोय, कुणाचा अर्थ आहे. त्यामुळे जयकुमार गोरेंनी पण ज्या प्रकारे अर्ध्या तालुक्याच्या पदावर त्यांना ठेवलं, मी जयकुमार गोरेंचं खरंच मनापासून आभार मानतो की त्यांनी त्यांची परिपक्वता ओळखली. एवढंच बोलतो आणि पुन्हा एकदा मी शिवाजीराव शिंदेंना एवढंच जाहीर चॅलेंज देतो की वेगवेगळ्या मुद्द्याला बगल न देता आपण वस्तुस्थितीवरती बोलूया, आणि परत आमच्या घरातल्या महिलांवरती असेल किंवा कोणावरती वैयक्तिक टीका करताना त्यानंतर पुढची जी टीका असेल त्यातून त्याला सगळं उत्तर भेटेल. एवढंच मी बोलतो आणि थांबतो.